बेडकीहाळात उत्तर प्रदेश सरकारचा निषेध. हाथरस येथील बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागणी. उत्तर प्रदेश मधील हाथरस मधील एका युवतीवर नराधमांनी बलात्कार करून तिची हत्या केली. यानंतर सरकारच्या दुर्लक्षामुळे आणि बेटचेप्या भूमिकेमुळे लोकशाहीची हत्या होत असल्याचे चित्र आहे. सदर पीडित मुलीच्या पार्थिवावर परिवाराची परवानगी न घेता पेट्रोल टाकून बेकायदेशीरपणे अंत्यसंस्कार करण्यात आले. याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. या हाथरस प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत बेडकीहाळ येथील समस्त बौद्ध समाज, वाल्मिकी समाज व कार्यकर्त्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध व्यक्त करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. तसेच या प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जीवन यादव, प्रमोद कुमार पाटील, हसन मुल्ला, माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, गंगाधर सूर्यवंशी, मनोज जाधव, विक्रम शिंगाडे, अनिल सूर्यवंशी, महम्मद मुल्ला, शिरीष कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मृत युवतीला 2 मिनिटे स्तब्ध राहून सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करून उत्तर प्रदेश मध्ये घडलेली ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असल्याचे सांगितले. की बलात्काराच्या घटना देशभरामध्ये जागोजागी घडायला लागले आहेत. कधी उन्नाव, कधी हाथरस, फक्त ठिकाण बदलत आहे. पण मुलींच्यावर अन्याय अत्याचाराची घटना अजून थांबलेली नाही, ती खंडित झालेली नाही. ही गोष्ट खऱ्या अर्थाने या ठिकाणी खेदानं व्यक्त करावीशी वाटते. आज या ठिकाणी मी जमलो आहे कुठल्या एका व्यक्तीचा निषेध करण्यासाठी नाही आहे. आपण या ठिकाणी जे जमलो आहोत त्या या व्यक्तीमध्ये असलेले या पाशवी प्रवृत्तीचा विरोध करण्यासाठी आपण या ठिकाणी आज जमलेलो आहोत. खऱ्या अर्थानं एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या समूहाचा किंवा एखाद्या पक्षाचा विरोध करण्यापेक्षा आज आपण या प्रवृत्तीचा विरोध करण्यासाठी जे जमलेलो आहोत ही प्रवृत्ती बदलून टाकायची आहे. आणि खऱ्या अर्थानं जर माणसाच्या अंगामध्ये असलेली ही प्रवृत्ती बदलायची असेल तर आपल्या संबंध युवकांनी या ठिकाणी एक प्रेरणेनं, उत्स्फूर्तेनं आपण या ठिकाणी जागरूकतेनं काम करायला पाहिजे. आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडत असतील त्या घटनेचा निषेध करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. सुरक्षा नसेल या देशात तर हा देशाचा जो कारभार चाललेला आहे तर डोळ्याला पट्टी बांधून कारभार हा चालू आहे. आणि अशा पद्धतीने होत असेल तर सुरक्षा म्हणून आम्हाला आता आमच्यासाठी, स्वतःसाठी, सरकाराने महिलेंसाठी, त्यांच्या सुरक्षितेसाठी त्यांच्या हातात बंदुका द्यावून त्यांना एक कायदा वेगळा करून त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या हातात आता बंदूक घेतल्याशिवाय ह्या घटना थांबणार नाहीत. कारण नराधाम वाढलेले आहेत आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यासाठी आम्ही योगी सरकाराचा निषेध करतो, योगीचा निषेध करतो. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या प्रतिमेचे दहन करून हाथरस घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. उत्तर प्रदेश सरकार पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या. या प्रसंगी देवानंद माळगे, अभिजित कांबळे, बंटी यादव, बाबासाहेब हेगडे, आदिनाथ कांबळे, नंदकुमार जाधव, काडू देसाई, दिलीप देसाई, विजय शिंगाडे, आप्पा कांबळे, अजित माळगे, सलीम मुल्ला यांच्यासह सम्राट युवक मंडळ, युवा प्रतिष्ठान, बौद्ध समाज, वाल्मिकी समाजाचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.